आता कवठे मांकड मधील कोरियनचे गीता ड्रेसेस मोठा ब्रँड असलेल्या कॉटन किंग ने ग्राहकांसाठी काही खास नवे कलेक्शन आपल्या दुकानामध्ये आणले आहेत। कॉटन किंग चे गीता ड्रेसेस सांगलीच्या कवठे मांकड मधील गीता ड्रेसेस त्याचबरोबर कॉटन किंग ब्रँड शोरूम कवठे मांकड म्हसोबा गेट येथे। ड्रेसेस कॉटन किंग ब्रँड शोरूम असून एकदा भेट द्या, मनपसंत खरेदी करा। कॉटनचे कपडे वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे आधुनिक काळातही दररोजच्या वापरासाठी कॉटनचे कपडे वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे। योग्य अशा किमतीत उपलब्ध कॉटन किंग कॉटन मधील कपड्यांच्या सर्वोत्तम व्हरायटी उपलब्ध, देशातील अव्वल ब्रँड म्हणून कॉटन किंगचे आग्रहाचे स्थान निर्माण झाले आहे। सतत नाविन्यपूर्ण व्हरायटीज आणि दर्जा या बळावर गेली अनेक वर्षे या ब्रँडने बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम राखले आहे। आता एका छताखाली संपूर्ण खरेदी करा, एकदा अवश्य भेट द्या कवठे मांकड मधील कोरे यांचे गीता ड्रेसेसला। संपर्क सुधीर कोरे, रोहन कोरे, कुणाल कोरे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा। मोबाईल नंबर 84 32 23 0300 किंवा 77 96 22 20 30 किंवा 78 80 01 20 30। सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सी के मराठी। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील चांगला पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे, तर राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं धबधबे जिवंत होत ओसंडून वाहत आहेत। धबधब्याखाली भिजायला कुणाला आवडत नाही, या संततधार पावसाने महाराष्ट्राच्या नद्या नाले ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत। खळखळून वाहणाऱ्या धबधब्यांकडे पर्यटकांची पावले आपोआप कोकण महाबळेश्वरकडे वळतात, मात्र तासगाव तालुक्यातल्या पर्यटकांना आता कुठं बाहेर जायची गरज नाही, कारण तासगाव तालुक्यातील भैरववाडी येथील मधुबा धरणाला बाहुबलीमधील धबधब्यासारखा फील येत आहे। इंग्रजांनी बांधकाम केलेल्या धरणाला मधुबा धरण म्हणतात। आख्यायिका सांगताना सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सांगितले की कापूर ओढ्यावर हे धरण आहे, धरण बांधताना या ओढ्यावर बांधकाम टिकत नव्हते म्हणून मधुबा माळी या शेतकऱ्याने तिथे समाधी घेतली आहे। 300 फूट लांबी व 20 फूट रुंद आहे, वरून पडणार फेसाळणार पाणी व त्याच्या पाण्याचा पांढरा फेस बघून त्याखाली भिजायची इच्छा होते। याच धरणाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, त्यामुळे पर्यटकांची पावलं भैरववाडी गावाकडे वळत आहेत। तासगाव पासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा बघाच। मधोबा धरण हे भैरववाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय काका यांचं मूळ गाव। मधोबा धरण हे ब्रिटिशकालीन असून हे बांधकाम सुरुवातीच्या काळात टिकत नसल्यामुळे येथील शेतकरी मधोबा माळी या शेतकऱ्याने इथं समाधी घेतली आणि त्यानंतर हे धरण पूर्ण झालं अशी एक दंतकथा इथे आहे। गेल्या 4 वर्षात जलसंधनाचे काम आणि यंदा झालेला चांगला पाऊस यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालं असून इथं पर्यटकांची भरपूर गर्दी होत आहे आणि या संधीचा फायदा आपल्या पंचक्रोशीतील तमाम निसर्गप्रेमींनी घ्यावा असे एक ग्रामस्थांच्या भैरवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आवाहन करत आहे। सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली।